आरक्षणासाठी उपोषणकर्त्यांवरती महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं जो भ्याड हल्ला म्हटलं तरी हरकत नाही तो केलेला आहे. बळाचा वापर केलेला आहे, बंदुकींचे राऊंड फायर झालेले आहेत, लाठीचार्ज केलेला आहे. स्वराज्य पक्षाच्या वतीनं जालना येथे झालेल्या या प्रकाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो. मराठा आरक्षण एकतर सरकारनं दिलं पाहिजे आणि उपोषणकर्त्यांना अशा पद्धतीनं त्रास देणं, उपोषणकर्त्यांवरती बळाचा वापर करणं हे चुकीचं आहे. महाराष्ट्रभरामध्ये स्वराज्य पक्ष या कृतीच्या विरोधात निषेध व्यक्त करणार आहे. सरकारनं तात्काळ या प्रकरणाची चौकशी करावी, त्या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. अशा पद्धतीनं झालेला हल्ला, झालेला प्रकार स्वराज्य पक्ष आणि महाराष्ट्रातले तमाम मराठा समाजातले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मराठा समाज सहन करणार नाही. जालन्यामधल्या एका गावामध्ये हे आंदोलन सुरू होतं. गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरूच होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलन करणाऱ्या नेत्यांशी चर्चाही केली होती, मात्र तोडगा निघू शकला नाही आणि आज या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांचा लाठीचार्ज सुरू झाला, त्याच वेळेस दगडफेक सुरू झाली, मग पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या सगळ्यामध्ये काही पोलीसही जखमी झाल्याची माहिती मिळते, मात्र पोलिसांनी आपलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हा या आंदोलकांकडून करण्यात येतोय. तर स्थानिक लोकप्रतिनिधी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या मते हा संपूर्ण जो प्रकार आहे तो प्रशासकीय पातळीवर झाला, निर्णय प्रशासकीय पातळीवरच घेण्यात आले, लोकप्रतिनिधींना याची काहीही कल्पना नव्हती असं म्हणणं मांडण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. जालन्यामधली ही दृश्य आजची आहेत. मराठा आंदोलकांचं आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं, तोडगा काहीच निघत नव्हता आणि आज मात्र पोलिसांनी या आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेमध्ये गोळीबारही केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि इतर अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं, मात्र या आंदोलनावर काहीही तोडगा निघण्याच्या आधीच हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जातोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.